빼면 엄청 느끼잖아. माझं नाव श्रीराम राजाराम सप्रे. मी इथे पुजारी म्हणून सध्या काम करत आहे. तुम्हाला महाराजांची माहिती पाहिजे. या मंदिराची स्थापना 1948 साली एप्रिल 1948 साली झाली. 14 1948 ह्या सगळ्या मंदिराची स्थापना झाली. म्हणजे प्राणप्रतिष्ठा पण देवांच्या त्याच दिवशी झाली. ह्या ज्या पादुका आहेत साटंबऱ्यांच्या, हां साटंबऱ्यांच्या पादुका ज्या आहेत ते ह्या मंदिराचे मालक गणेश बाळकृष्ण वडे यांना साटंबऱ्यांनी 1937 आधी दिलेले. कधी दिल्या त्या माहीत नाही, पण 1937 साली ज्यांनी देह ठेवला त्याच्यापूर्वी त्या दिलेल्या. त्याच्यानंतर 1937 सुमारास ही प्रॉपर्टी आमच्या मालकाने विकत घेऊन बाजूला ज्या 4 बिल्डिंग आहेत त्या बांधल्या. त्या 1937 बिल्डिंग आहेत. आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी ह्या मंदिराची स्थापना झाली. ह्या ज्या पादुका आहेत ह्या महाराजांनी त्यांना कधी दिल्या माहीत नाही, पण त्याची स्थापना इथे अशी आहे. हे जे पादुका स्थान आहे जिथे आत्ता साटंबऱ्यांच्या पादुका आहेत तिथे खाली त्यांच्या चांदीच्या पेटीत ओरिजिनल पादुका ठेवली. आणि त्याच्यानंतर वरच्या ज्या आहेत आता ज्या लाकडी पादुका आहेत त्याला पण जवळजवळ 70 वर्ष झाले. आणि त्या पण तेवढ्याच कालच्या पादुकांसारख्या ताकदवान. आता ही जी जागा आहे ही महाराजांच्या वास्तव्याने काय म्हणायचं त्याला पुनीत झालेली, पावन झालेली. 1937 आधी ही जे हा जो एरिया आहे नारळी बाग म्हणून पूर्वी म्हणायची. त्याच्यानंतर आत्ता जे मंदिर आहे हे एक छोटं उंच टेकाड, त्या टेकाडावर महाराजांची एक कुटी होती. म्हणजे जेव्हा महाराज मुंबईत यायचे तेव्हा त्या कुटीत वास्तव्य करायचे. त्याच्यानंतर त्यांना जेव्हा अंदाज आला की आपल्याला आता हे कार्य
थांबवायचं म्हणजे देह सोडायचं थोडक्यात. त्यावेळेस ती शेवटची जी भेट त्यांची मुंबईची झाली तेव्हा ह्या कुटीत त्यांनी छानशी झोप घेतली, शांत झोपले होते. आणि मग जाताना म्हणाले मी हयच रवतलो, हयच रवतलो. आणि ते निघून गेले आणि त्याच सुमारास त्यांनी सावंतवाडीच्या दानोली स्थानावर आपलं कार्य संपवलं आणि तिथे आता समाधी आहे. म्हणजे हे जे मंदिर आहे हे जवळजवळ महाराजांनी स्वतः स्थापन केल्यासारखं आहे आणि आमच्या मालकांकरवी ते पूर्ण पालन हे गणेश बाळकृष्ण वडे जे आहेत नोगी कंपनीचे मालक, माकडच्या काळी तूप पावडर नोगी कंपनी जी आहे त्याचे मालक, त्यांच्याकरवी ते पूर्ण पालन हे. जवळजवळ 70 वर्ष व्हायला आली या मंदिराला. आमचं मंदिर छान आहे, मी पुजारी आहे म्हणून त्याची जाहिरात करत नाही, पण शांत आहे आणि सगळ्यांना इकडे फायदा येईल अशा हिशोबात ते इकडचं वातावरण. मध्ये एकदा असं झालं की एकदम देवळातली लोक कमी झाले. माझ्या मनात असं आलं की आपल्यातनं इथे काहीतरी चूक होते का असं विचार आला. हा मी विचार माझ्या धर्मपत्नीशी पण बोललो, तिच्या विषयी पण बोललो. त्याच्यानंतर मी महाराजांना नारळ ठेवला, म्हटलं असं काही चूक असं होत असेल माझ्यातनं ती मला जाणवून द्या. तर त्याच्यानंतर 5-7 दिवसांनी मला एक स्वप्न बनलं. त्या स्वप्नात असं काय दिसलं, सगळे लाईट लागलेले आहेत आणि मारुतीचं जे मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला मी वर उभा आहे आणि हा खालचा जो गर्भगृह आहे तो 3 स्तरात माणसं बसलेली आहे. जमिनीवर बसले, मध्ये बसले आणि आत्ता जे मंदिर पंखे आहे त्या देवळला पण बसलेली पंखेचं चालू आहे असे का आहे. आणि तिथे जे पंख्याच्या जवळपास बसले त्यांना पंखा पण लागत नाही आहे, म्हणलं हे काय प्रकार आहे. म्हणून मला त्याच्यात तर मी जागा झालो. त्यानंतर मी मिसेसला म्हटलं असं असं आहे. तर मग मला मी आमच्या सद्गुरूंशी पण बोललो, म्हटलं असं असं आहे. तर म्हणे बाबूराव हे तुमचं स्थान आहे ना साटंबरांच्या वास्तव्याने पुणेत आहेतच, पण ते अजूनही ते वास्तव्याला आहे. त्यामुळे हा जो गर्भगृह आहे किंवा ही जी वास्तू आहे ही वेगवेगळ्या पुण्यवान सत्पुरुषांनी भरलेली आहे. हे जे तुम्हाला 3 स्तरात दिसतात हे एक त्याच्या काळाचे किंवा हयात असलेले नसलेले असे सगळे सत्पुरुष आहेत ते इथे वास्तव्य आहे. हा एक. दुसरा एक अंधेरीवरून साऊथ इंडियन संत स्त्री आले आहेत, त्यांच्याबरोबर ह्या आमच्या वास्तूमध्ये साऊथ इंडियन फॅमिलीज पण होत्या. तर त्या त्यांच्याशी बोलताना त्यांनी असं सांगितलं, कारण मी नंतर त्यांच्याशी बोललो तेव्हा विचारलं तुम्ही काय सांगितलं, त्या म्हणाल्या ही वास्तू एवढी पावन आहे आणि सगळ्या देवतांना आवडणारी आहे, त्यामुळे इथे हे जे देव आहे ते आनंदाने नाचत असतात, एवढी ही पावन वास्तू आहे. हे 2 जे अनुभव आहेत हे काय सांगून जातात आपल्याला, तर साटम महाराज म्हणजे सद्गुरू हे इथे राहतात. ह्या 2 जे अनुभव आहे, एक स्वप्नातला आहे एक साक्षात आहे. जागृत व्यवस्था.